ऍडव्होकेट सचिन जाधव बंड करणार, आमदारकी लढवण्याची केली घोषणा। अकरावी बारावी सायन्स नीट जेईई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। माजी आमदार सदाशिव पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते ऍडव्होकेट सचिन जाधव यांनी आमदारकीसाठी दंड थोपटले आहेत। मनोज जरांगींनी जर उमेदवारी दिली तर आपण खानापूर मतदारसंघाच्या मैदानात उतरायला तयार असल्याचं त्यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर म्हटलंय। त्यांच्या या घोषणेचं अनेकांनी समर्थन केलं असून साथ देण्याची तयारीही दाखवली आहे। त्यांची ही घोषणा म्हणजे सरळ सरळ वैभव पाटील यांच्या उमेदवारीलाच आव्हान आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। ऍडव्होकेट सचिन जाधव काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे। त्यांना पाटील गटाकडून डावललं जात आहे, योग्य सन्मान दिला जात नसल्याची चर्चा आहे। त्यामुळं ऍडव्होकेट सचिन जाधव स्वाभिमानाचं बंड पुकारत अस्तित्वाचे दंड थोपटणार का हा खरा प्रश्न आहे। माजी आमदार सदाशिव पाटील पहिल्यांदा आमदारकीसाठी मैदानात उतरले तेव्हा वैभव पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून ऍडव्होकेट सचिन जाधव यांनी खानापूर आणि आटपाडी हे दोन तालुके पिंजून काढले होते। संपूर्ण मतदारसंघात लोकनेते हणमंतराव पाटील कला क्रीडा मंडळाची जोरदार बांधणी केली होती। त्यांनी विटा नगरपालिकेत नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष म्हणूनही चांगलं काम केलंय। नगराध्यक्ष पदाचे ते दावेदार होते, पण ऐनवेळी त्यांना डावलत वैभव पाटील यांनाच नगराध्यक्ष पदावर बसवलं गेलं। गतवेळी तर त्यांना नगरसेवक पदाच्या तिकिटासाठीही डावललं। संपूर्ण मतदारसंघात त्यांना मानणारा, त्यांच्यावर प्रेम करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे। ते विटा शहरातल्या नामांकित वकिलांपैकी एक आहेत। ऍडव्होकेट सचिन जाधव हे नाव संपूर्ण मतदारसंघाला परिचित आहे। त्यांची प्रतिमा आणि काम चांगलं आहे। अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा मतदारसंघात परिचय आहे। पाटील आणि बाबर या दोन्ही गटात त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे। त्यांनी त्यांच्या कामातून स्वतःची चांगली ओळख निर्माण केली आहे, त्यामुळे त्यांनी आमदारकीसाठी लढणार असल्याची घोषणा करताच चर्चेला चांगलाच ऊत आलाय। अनेकांनी त्यांच्या उमेदवारीचं स्वागत केलंय। माजी आमदार सदाशिव पाटील यांचे ते निकटवर्तीय आहेत, पण गेल्या काही वर्षात त्यांना जाणीवपूर्वक डावललं जात असल्याची चर्चा आहे। नगरपालिकेत ते डोईजड होत आहेत असं दिसल्यावर पाटील गटाकडून त्यांचे पंख छाटायला सुरुवात झाली। त्यांच्या डोक्यावर त्यांचेच मित्र ऍडव्होकेट धर्मेश पाटील यांना बसवत दोस्तीत कुस्ती लावून देण्याचा प्रयत्न केला गेला। अलीकडे विट्यातल्या बहुतेक सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांच्या या खेळ्या लक्षात आल्या आहेत। त्यांनी पार्टीसाठी आणि नेत्यासाठी वैर करण्याचं सोडून दिलंय। नेते सोयीसाठी एकत्र येऊन स्वार्थ साधताना दिसतायत, त्यामुळे दोन्हीकडचे कार्यकर्तेही आपापसात भांडताना दिसत नाहीत। ऍडव्होकेट सचिन जाधव आणि ऍडव्होकेट धर्मेश पाटील या दोघांनीही नेत्यांची राजकीय चालाखी ओळखून दोस्तीतल्या कुस्तीला फाटा दिलाय। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या दोघांनीही नेत्याच्या भूमिकेला डावलत विशाल पाटील यांना पाठबळ दिलं होतं। नेत्यांच्या नाकावर टिचून विटा शहरातून विशाल पाटील यांना मताधिक्य दिलं होतं। लोकसभा निवडणुकीत नेत्यांना कार्यकर्ते वरचढ ठरताना दिसले। विटा शहर किंवा खानापूर तालुक्यात हेच चित्र होतं। कार्यकर्त्यांना फाट्यावर मारत रोज भूमिका बदलणाऱ्या नेत्यांना कार्यकर्त्यांनी त्यांची जागा आणि ताकद दाखवून दिली। कार्यकर्त्यांनी जर भूमिका बदलली तर काय होऊ शकतं याचा लोकसभा निवडणूक म्हणजे ट्रेलर होता। ऍडव्होकेट सचिन जाधव यांच्या उमेदवारीच्या घोषणेनं उरलेला चित्रपट विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळतोय की काय असा प्रश्न या निमित्तानं पडतोय।